काळामध्ये त्यांनी एंडीबाबांना बोलून घेतलं आणि सांगितलं की आता तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालायचं आणि अनेक वर्ष त्यांनी चेअरमन पद तिथं भूषवलं, कार्यकारी मंडळाचं नियामक मंडळाचं सदस्यपद भूषवलं. त्याच्यात पण गोरगरिबांची बहुजन समाजाची मुलं शिकली पाहिजेत, कमवा आणि शिका हे कर्मवीर अण्णांचा विचार हा त्यांनी शेवटपर्यंत त्या रयत शिक्षण संस्था त्याच्यापासून कुठंही इकडं तिकडं अशी बाजूला जाऊ दिली नाही. आणि आम्ही पण त्या मिटिंगमध्ये असायचो, त्याच्यामध्ये जनरल बॉडी असेल किंवा नियामक मंडळाच्या मिटिंग असतील, त्या संदर्भामध्ये देखील नवीन नवीन काय आपण मुलांना देऊ शकू अशा प्रकारचं सतत त्यांचा लक्ष त्या ठिकाणी असायचं. अशा पद्धतीचा एक व्यक्ती ते खरं तर हा संघर्ष लढा आणि कष्टकऱ्यांचं त्यांनी केलेलं नेतृत्व ही एक त्यांची एक एंडीबाबा हे चालतं बोलतं विद्यापीठच होतं. कुठल्याही बाबतीमध्ये कुठलाही विषय असेल तर त्याचा इतका बारकाईनं त्यांनी अभ्यास केला. त्यांनी थोडंसं आपल्या स्वतःच्या कुटुंबाकडं त्यांनी आमच्या आत्यांना सांगितलं की ती जबाबदारी तुम्ही पार पाडायची. त्यांना दोनच मुलं सुहास आणि प्रशांत, त्यांचं लग्नकार्य वगैरे सगळं त्यांचं आता बाकीचं व्यवस्थित चाललेलं आहे. परंतु त्यांनी त्यांच्या अंगामध्ये जोपर्यंत प्राण होता तोपर्यंत त्यांनी निव्वळ ह्या सगळ्या घटकाच्या करता ते लढले. अशा पद्धतीनं मामा आज आपल्यात राहिलेले नाही आहे. मी तमाम महाराष्ट्र जनतेच्या वतीनं व्यक्तिशः माझ्या वतीनं मामांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोच. परंतु खऱ्या अर्थाने 70 वर्ष सतत लढा चालू ठेवायचा, जोपर्यंत आपले पाय हालतायत आपले हात हालतायत. मधी मधी तर काही लढे त्यांनी व्हील चेअरवर बसून त्यांनी त्या ठिकाणी केले. काही वेळेस ॲक्सिडेंटनी त्यांचा पाय वगैरे मोडल्यानंतर काठी टेकून त्यांनी त्या ठिकाणी लढले. आणि अतिशय गरीब कुटुंबातनं, म्हणजे आमच्या सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर तालुक्यात ढवळी म्हणून एक गाव आहे, त्या खेडेगावातनं ते पुढं आलेले होते. आणि आमच्या सगळ्या पवार परिवारामध्ये पहिल्या म्हणजे पवारसाहेबांच्या बरोबरची जी पिढी होती त्याच्यामध्ये सगळ्यात लाडके जावई, म्हणजे आमच्या आजी आणि आजोबांची अतिशय लाडके जावई म्हणून त्यांची त्या ठिकाणी ओळख होती. कुठलंही काही असलं तर एसटीने प्रवास करायचे. सुरुवातीच्या काळामध्ये एसटी हेच त्यांचं प्रमुख प्रवासाचं माध्यम होतं आणि रेल्वे. अशा पद्धतीनं अतिशय साधेपणाने मामा त्या ठिकाणी त्यांचं आयुष्य ते जगले. परंतु ते जगत असताना नेहमी त्यांनी कष्टकऱ्यांचा, दुर्बलांचा, वंचितांचा, कामगारांचा, शेतकरी वर्गाचा ह्याच घटकाचा